अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार. आज मराठी भाषा गौरव दिन, यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे कार्यक्रम. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार तर आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार. जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत साखळी उपोषण करणार, जरांगेंची भूमिका. बीडच्या शिरूर आणि अंमळनेरमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी जिल्ह्यामध्ये 425 जणांवर गुन्हे दाखल. भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्वाची बैठक. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमानं हाताळा. भाजप आमदारांना महत्वाच्या सूचना. विधिमंडळाच्या परिसरात मुख्यमंत्री शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल. लिमिटच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच, मुख्यमंत्र्यांचं गमतीशीर वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल एकही शब्द यापुढे ऐकून घेणार नाही. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा जरांगेंना इशारा. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, दरेकरांचं वक्तव्य. जरांगेंनी आधी आम्हालाही शिव्या दिल्या, मग फडणवीसांना शिव्या दिल्यावर लगेच पडसाद उमटू लागले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल. जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर केलेले आरोप गंभीर. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. या प्रकरणाची फडणवीसांनीच चौकशी करावी, खडसेंची मागणी. मराठा समाजाच्या कोणत्याही मागणीवर सरकार सकारात्मक, शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंची प्रतिक्रिया. जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला, वाघमारेंचा आरोप. जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचं समर्थन. सुरतला असताना फडणवीसांकडून आपल्यालाही इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न, देशमुखांचा आरोप. साताऱ्यामध्ये शरद पवार गटाच्या प्रचाराची तुतारी फडणवीसांच्या उपस्थितीत फुंकली, संजय राऊतांचं ट्विट. तर लवकरच फडणवीस शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. नवऱ्याला संसदेत परमिशन नसते, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं. अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरल्यानं सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. आपल्या विचारांचा खासदार निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं, त्याचा अर्थ काय ते समजून घ्या, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान. बारामतीमध्ये घड्याळाचं बटन दाबून राष्ट्रवादीचा उमेदवार विजय करा, शेतकरी मेळाव्यातून अजित पवारांचं आवाहन. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची जोरदार चर्चा. बारामती मतदारसंघात शरद पवार स्वतः लक्ष घालणार. शरद पवार सगळ्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी पुण्यामध्ये बैठक घेणार. सुप्रिया सुळेंसाठी यंत्रणा उभी करावी लागणार, हे स्पष्ट. राजकीय दुकान चालावं म्हणून शरद पवार रायगडावर गेले. नामदेव पाटील यांची शरद पवार गटावर टीका. शरद पवार चाळवेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी काय पावलं उचलली, नामदेव जाधव यांचा सवाल. मनोज जरांगेंनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढावी. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा सल्ला, भाजप असो की काँग्रेस दोघांनाही मतदान न करण्याचं जरांगेंनी आवाहन करावं, आंबेडकरांचं मत. सहा महिन्यांपूर्वी मनोज जरांगे हा माणूस कुणाला माहीत नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय. परभणीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा वादग्रस्त विधान, तर 63 माणसाला देशाचा पंतप्रधान का करता, आंबेडकरांचा भाजप आणि मोदींवर हल्ला बोल. महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही वाट पाहू, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भूमिका. राज्यामध्ये दोन समाजात दुफळी निर्माण, सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी, आंबेडकरांचं आवाहन. मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्या अजय बारसकरांना त्यांच्याच गावातून विरोध. सावेडी ग्रामस्थांकडून बारसकरांचा निषेध, तर जरांगेंना पाठिंबा. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं असं आवाहन मी केलं नव्हतं, रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण. कार्यकर्त्यांची जी इच्छा तीच आपलीही इच्छा असल्याचं आपण म्हटलं, गिरीश महाजनांच्या टीकेनंतर रक्षा खडसेंकडून सारवासार. शिवसेना आमदारांनी शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली, लोकसभेच्या 12 नवे 18 जागा लढाव्यात, आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह.
ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखेंचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न. यावेळी नीलम गोऱ्हेंची उपस्थिती. राज्यातील लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक. राज्यातील 48 जागांपैकी 8 ते 9 जागांवरती तिढा अजूनही कायम. बीएमसीच्या पिसे इथल्या जल उंदचन केंद्रामध्ये संयंत्राला आग. यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमधल्या काही भागात पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता. आज मुंबईतल्या काही भागांमध्ये 100% तर काही भागात 30% पाणीपुरवठा बंद राहणार. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या माणगाववाडी इथं भीषण आग. 150 ते 200 एकरमधील गवत आणि झाडं जळून खाक. एसव्हीटी तंत्रज्ञानाद्वारे वणवा अटोक्यात. पुढच्या काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याचीही शक्यता. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. शेगाव, नांदुरा, संग्रामपूर परिसरात शेतीचं सर्वाधिक नुकसान. तर जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव इथं नदीला पूर. अकोला जिल्ह्यातील अकोट, तिल्हारा आणि पातूर तालुक्यातील अनेक भागात गारांचा पाऊस. गहू, हरभरा, भाजीपाला आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान. नाशिकच्या नांदगाव आणि मनमाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, भोकरदन तालुक्यामध्ये गारपीट. भोकरदन तालुक्यातील सिपोरा गावात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. तर गारपिटीमुळे गहू, ज्वारीसह फळपिकांचंही मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. नांदुरा, शेगाव तालुक्यात अनेक भागात गारपीट. तर गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यातील 40 गावांमध्ये गारपीट. गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचं मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती मलकापूरजवळ ट्रकचा अपघात. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमधल्या वणखेड गावामध्ये भागवत कथा सुरू असताना आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. अनेक वृद्ध भाविक मंडपाखाली अडकले. कोणतीही जीवितहानी नाही. अकोला जिल्ह्यातल्या पातूरमधील दिग्रस बुजरुक इथं सोपीनाथ महाराजांची यात्रा संपन्न. 7 दिवस चाललेल्या या यात्रेनंतर वाडेगावच्या जागेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून 20 एकरमध्ये स्वच्छता मोहीम. मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीडमध्ये गोंडवन शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती. शिक्षण, समाज आणि पालकांविषयी विचार मांडले. विद्यार्थ्यांची सुरक्षा शाळा प्रशासनाची जबाबदारी. बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅडव्होकेट सुशीबेन शहा यांची सूचना. ठाण्यामध्ये एका खासगी नामांकित शाळेत झालेल्या गैरप्रकाराप्रकरणी सुशीबेन शहा यांचा निर्णय. नागपूरमध्ये 4 मार्चला भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय युवा संमेलन. युवा संमेलनामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे देशभरातील 1 लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता. संमेलनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष संबोधित करणार. महाराष्ट्र शासनाचा सेव्ह द टायगर मोहिमेला 112 देशाच्या मिस वर्ल्ड टीमचं समर्थन. 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच मिस वर्ल्ड कार्यक्रम भारतात होणार. येत्या आठवड्यात होणाऱ्या ताडोबा फेस्टिवलसाठी मिस वर्ल्ड टीमला निमंत्रण. वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाच्या कळंबपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये अशोक सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पासह इन्सिनरेशन बॉयलरचं लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण सोहळा. भाजपचं मॅनिफेस्टोच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान. मॅनिफेस्टो निमित्तानं 2 कोटी लोकांची मतं आणि सूचना जाणून घेण्याचा भाजपचा प्रयत्न. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात स्पेशल व्हॅन फिरणार. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार. मूर्तीच्या पाहणीसाठी कोर्टाकडून आयुक्तांची नेमणूक. 2 महिन्यात मूर्तीच्या सद्यस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश. वाशिमच्या वनोजा परिसरातील जंगलामध्ये पिवळा पळस फुलला. पिवळा पळस पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 6 ते 8 हजार शेतकऱ्यांचा मुक्काम. आणखी 8 दिवस उपाशी झोपू, पण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम. 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा मराठा समाजाचा निर्णय. संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी नितेश राणेंची कोर्टासमोर हजेरी. 15 हजारांच्या जातमुचलक्यावरती माझगाव कोर्टाकडून जामीन मंजूर. या प्रकरणी पुढची सुनावणी 13 मार्चला. कोरोना काळातील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना किल्ला कोर्टाचा दिलासा. 1 लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन मंजूर. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून महेश गायकवाडांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झाला होता. महेश गायकवाड यांचं कल्याणमध्ये जल्लोषात स्वागत. महेश गायकवाड यांच्यावरती फुलांची उधळण तर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा. शेतकऱ्यांवर आमदार गणपत गायकवाडांकडून अन्याय. अन्यायाला विरोध केला म्हणून माझ्यावरती गोळ्या झाडल्या. शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यामध्ये काँग्रेसला दुसरा मोठा धक्का. माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज भाजपत प्रवेश करणार. भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा मुक्त जनसंवाद दौरा. यावेळी अचानक आलेल्या वानराला हाकलून लावताना अंधारेंची कसरत. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील श्रीशंकर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक. सगळ्या 21 जागांवर मोहिते पाटील गटाचा मोठा विजय. माथाडी अधिनियम 1969 सुधारणा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्याकडून आमरण उपोषणाला सुरुवात. माजी आमदार नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदेंसह हजारो कार्यकर्त्यांचाही उपोषणात सहभाग. अमरावती जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट. राज्य शासनाच्या बाजार समित्या सुधारणा विधेयकाचा निषेध करण्यासाठी बाजार समित्या बंद. वर्धा जिल्ह्यातील सगळ्या बाजार समित्यांमध्येही शुकशुकाट. बाजार समित्यांचा बंद असल्यानं लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प. सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय. सांगली बाजार समितीमध्ये सुधारित बाजार समितीच्या आदेशाच्या प्रतची होळी. शासनाच्या निर्णयाविरोधात बाजार समिती सुधारणा कायदा तात्काळ मागे घ्या. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विद्यार्थ्यांची निदर्शनं. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या गट ब आणि अधिकारी पदाची भरती परीक्षा रद्द करून नव्यानं परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. भिवंडी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेलं अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त. 23 भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई. अमरावतीमध्ये आयटकचं जेलभरो आंदोलन. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं हे आंदोलन. मानधन किमान 26 हजार करण्याची मागणी. मुंबईच्या आझाद मैदानात पोलीस पाटील यांचं आमरण उपोषण. प्रलंबित मागण्यांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषणाची. माण तालुक्यातील पोलीस पाटलांचा पाठिंबा. यवतमाळमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन. नुकसान होऊनही पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. अंगणवाडी सेविकांना सरकारनं दिलेली आश्वासनं तात्काळ पूर्ण करावी. आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनची मागणी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये गोळशाळेतील गायीच्या चाऱ्याविषयी भगवान कोकरेंचं आमरण उपोषण. चाऱ्याची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, कोकरेंचा इशारा. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा लॉंग मार्च दरम्यान एका वयोवृद्ध आंदोलकाचं निधन. भाऊसाहेब दवे असं या आंदोलकाचं नाव. आणखी 3 जणांवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नागपूरच्या महाल परिसरात मराठा समाजाचं जरांगीण विरोधात आंदोलन. फडणवीसांवर केलेल्या आरोपांचा निषेध केला.
वर्धा जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कामगारांचं कामबंद आंदोलन, वेतन श्रेणी इतर आणि मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 29 फेब्रुवारीपर्यंत कामबंद आंदोलन चालणार, आंदोलनकर्त्यांची माहिती। पुण्यामध्ये कुणाल राऊतांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचं आंदोलन, बालगंधर्व चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, यावेळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पंढरपूर तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून भीमा नदीकाठच्या गावांना वीजपुरवठा खंडित, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं महावितरणच्या भंडी शेगाव कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात दरोडा टाकण्याचा प्रयत्न, महापालिकेसमोरच्या पेट्रोल पंपावर 3 ते 4 जणांकडून तोडफोड, पोलिसांकडून तपास सुरू। नवी मुंबईच्या उरण तालुक्यातील दिघोडे गावाजवळ पूल पडल्यानं दोघांचा मृत्यू तर 3 जखमी, शेतात जाण्यासाठी बांधलेला हा पूल 40 ते 50 वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरालगत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, रामबची चौहान असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव, बकऱ्या चारण्यासाठी गेलं असता वाघानं तिच्यावर हल्ला केल्यामुळे ही घटना घडली। मुंबईच्या गोरेगावमध्ये दारूच्या नशेत स्वतःच्या घरात गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड, आरोपी राजीव रंजन पोलिसांच्या ताब्यात, 15 ते 20 जिवंत कारतूसही जप्त, तर पत्नी आणि मुलाला घराबाहेर जायला सांगून या गोळ्या झाडल्या। गडचिरोली पोलिसांकडून 6 लाख बक्षीस असलेल्या चहाल माओवाद्याला अटक, अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा या माओवाद्यावर आरोप। वाशिमच्या बाडीवाकत गावातील जवान निखिल घुगे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शहीद जवान निखिल घुगे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार। पंतप्रधान मोदी उद्या यवतमाळच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार, राज्यातल्या 4,900 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण होणार। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील विविध रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण होणार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भुसावळ विभागातील 9 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील तब्बल 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचं भूमिपूजन, पालघर रेल्वे स्थानकाचाही समावेश, खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पालघर रेल्वे स्थानकामध्ये भूमिपूजन संपन्न। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये निवडणूक लढवण्यास माजी आमदार प्रमोद जठार इच्छुक, विनायक राऊतांचा पराभव करण्यासाठी सामान्य कार्यकर्ता खूप झाला, जठार यांची प्रतिक्रिया। इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारतानं सुरुवात केली आहे, त्यामुळे शेतकरी आता अन्नदाता आणि ऊर्जादाताही झालाय, साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आवाहन। आरे कॉलनी भागातील कोरड्या विहिरीमध्ये सापडलेल्या 3 बछड्यांचं वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन, 7 दिवस उलटूनही बिबटे आपल्या पिल्लांच्या शोधात येत नसल्यानं बछडे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवाना। शिर्डीमध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं, दर्शनानंतर साईबाबा संस्थानकडून सुरेश वाडकर यांचा सत्कार। पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक बोर्डावरून विजय शेखर शर्मा पायउतार, संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा बँकेचा निर्णय। उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज निवडणूक, यामध्ये उत्तर प्रदेशातील 10, कर्नाटकातील 4 आणि हिमाचल प्रदेशातील 1 जागेचा समावेश, संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी। आम आदमी पक्षाची आज महत्वाची बैठक, लोकसभा उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा होणार, तर आजच उमेदवारांची नावं घोषित होण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे तरुणांवर अन्याय, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं राष्ट्रपतींना पत्र, सशस्त्र दलामध्ये नियमित नोकरी शोधणाऱ्या तरुणांना न्याय मिळावा, खरगेंची पत्राद्वारे राष्ट्रपतींना विनंती। इंडिया आघाडीला आणखी एक धक्का, राहुल गांधींच्या मतदारसंघात डाव्यांचा उमेदवार जाहीर, डी राजा आणि त्यांच्या पत्नी अॅनी राजा वायनाडमधून लढणार। ज्येष्ठ गायक पद्मश्री पंकजुदास यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज वरळीतील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार। इंग्लंडविरुद्धच्या 4थ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, 5 विकेट्स राखून इंग्लंडवर मात, 5 सामन्यांची मालिका 3-1 खिशात।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.